नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासमोर आज एक खूप अशी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। या बातमीमधून तुम्हाला कळेलच की काय ती बातमी आहे। इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2021 अंतर्गत महाराष्ट्र सरकारसाठी तरुणांसाठी खूप मोठी संधी आहे। या संधी अंतर्गत 257 पदासाठी भरती केली जाणार आहे आणि विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी फक्त 12वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे। तर ही आहे आजची सर्वात महत्त्वाची नोकरीची बातमी आणि ती बातमी आज मी तुमच्यासोबत तुमच्यासाठी इथं घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, आज आपण या नोकर भरती संदर्भात या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत। इंडिया पोस्ट म्हणजे इंडियन पोस्ट रिक्रूटमेंट 2021 अंतर्गत दोन सर्कलसाठी महत्त्वपूर्ण अशी तरुणांची भरती केली जाणार आहे आणि ही जी भरती केली जाणार आहे ती दोन सर्कलमध्ये म्हणजेच महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन सर्कलसाठी ही नोकर भरती केली जाणार आहे। महाराष्ट्रासाठी जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील 257 पदासाठी ही भरती केली जाणार आहे आणि सर्वात विशेष बाब म्हणजे या पदासाठी और या पदाच्या भरतीसाठी पात्रता केवळ 12वी उत्तीर्ण एवढीच आहे। खरं तर या भरतीअंतर्गत खूप चांगल्या चांगल्या पदांसाठी भरती केली जाणार आहे, परंतु शैक्षणिक पात्रता मात्र 12वी उत्तीर्ण आहे। तर माझी सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना विनंती आहे, अत्यंत चांगली संधी आहे। आपण भारतीय पोस्टमध्ये किंवा इंडिया पोस्टमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी या भरतीमार्फत मिळवू शकतो। तर आपण या भरतीविषयी आज सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना माझी विनंती आहे, आपण अजूनही माझं जर हे अकॅडमिक इन्साईट नावाचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते तात्काळ सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या मिळत राहतील। तर मित्रांनो, हे आहे माझं अकॅडमिक इन्साईट हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल। या चॅनलच्या मार्फत मी आपल्याला अकॅडमिक्स, लेक्चर्स, करिअर्स, रिसर्च आणि कम्युनिकेशन या संदर्भातील व्हिडिओज शेअर करत असतो। तर हे माझं चॅनल, जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल, अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही हे माझं चॅनल सबस्क्राईब करा। सोबतच इथं दिसणारा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळत राहील आणि तुम्हाला त्याचा फायदा होत राहील। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात आणि बघूयात की या भरतीअंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी भरती केली जाणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, या सर्व संबंधित घटकांची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना आणि उमेदवारांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर जास्त वेळ न घेता सुरू करूयात हा व्हिडिओ। तर मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात आपण नेहमीच असतो आणि या संधीची आपण वाट बघत असतो आणि हीच संधी आज आपल्यासमोर आलेली आहे। इंडिया पोस्टमध्ये भारतीय पोस्ट खात्यामध्ये महाराष्ट्र सर्कल अंतर्गत साधारणपणे 257 जागांसाठी अर्ज मागवलेले आहेत आणि ही जी भरती आहे फक्त महाराष्ट्र सर्कलसाठीचीच आहे। मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन सर्कलसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सर्कलच्या जागा वेगळ्या आणि आंध्र प्रदेश सर्कलच्या जागा वेगळ्या आहेत। महाराष्ट्र सर्कलचा जर आपण विचार केला तर 257 जागांसाठी महाराष्ट्र राज्यातून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। तर माझे सर्व पात्र उमेदवारांना विनंती आहे की आपण याच्यासाठी आवर्जून अर्ज करावा। खरं म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी शैक्षणिक पात्रता अत्यंत कमी ठेवण्यात आलेली आहे। 12वी पास झालेला कुठलाही कॅन्डिडेट विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, ते अर्ज करू शकतात। तर 257 जागांसाठीची ही भरती आहे आणि यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। बघूयात आपण कोणकोणत्या पोस्ट आणि किती जागा आहेत। 257 पदासाठी ही भरती करण्यात आलेली आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जागा, वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत। पोस्टल असिस्टंटसाठी 93 जागा आहेत, शॉर्टनिंग असिस्टंटसाठी 9 जागा आहेत, पोस्टमनसाठी 113 जागा आहेत आणि MTSसाठी 42 जागा आहेत। तर हे जागेचं विभागणी आहे। या 257 जागांमध्ये एकूण ज्या 257 जागा आहेत त्याच्यामध्ये पोस्टल असिस्टंटसाठी 93 जागा आहेत, त्यानंतर शॉर्टनिंग असिस्टंटसाठी 9 जागा आहेत, पोस्टमनसाठी सर्वात जास्त म्हणजे 113 जागा आहेत आणि MTSसाठी 42 जागांची भरती केली जाणार आहे। तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या भरतीअंतर्गत 257 जागांची भरती केली जाणार आहे आणि त्या 257 जागांची विभागणी अशी आहे, 93, 9, 113 आणि 42।
तर सर्वांनी या भरतीचा अनुभव घ्यावा, सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करावा अशी माझी विनंती आहे. बघूयात पुढं काय शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट काय आहे ते. पात्रता आणि वयोमर्यादेचा जर विचार केला तर पोस्टल असिस्टंट पोस्टमन या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावेत एवढीच अपेक्षा आहे. जर तुम्ही पोस्टमनसाठी अपेक्षा अर्ज करणार असाल किंवा पोस्टल असिस्टंटसाठी अर्ज करणार असाल तर किंवा कुठल्याही पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर याच्यासाठी पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता आहे 12वी उत्तीर्ण, फक्त आणि फक्त 12वी उत्तीर्ण. मात्र तुम्ही जे 12वी उत्तीर्ण सर्टिफिकेट लावणार आहात ते मान्यताप्राप्त बोर्डाचंच असलं पाहिजे अशी अट आहे. त्यानंतर पोस्टल असिस्टंट पोस्टमनसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय, साधारणपणे वयाची मर्यादासुद्धा दिलेली आहे. वयोमर्यादाचं वय आहे 18 ते 27 वर्ष. जे उमेदवार 18 ते 27 या वयोगटातील आहेत असेच उमेदवार अर्ज करू शकतात. आणि MTA साठी 18 ते 25 ही वयाची अट आहे. पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमनसाठी वयाची अट आहे 18 ते 27 आणि MTA साठी वयाची अट आहे 18 ते 25. तसेच कॅटेगरीनुसार इलेक्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे. जर कॅंडिडेट SC ST चा असेल तर त्याला 5 वर्ष सवलत आहे. OBC असेल तर 3 वर्ष सवलत आहे. PWD असेल तर PWD सामान्य श्रेणी म्हणजे जनरल कॅटेगरी असेल तर 10 वर्ष आहे. PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप. त्यानंतर PWD SC ST 15 वर्ष त्याला सवलत आहे. जर PWD SC ST चा असेल तर 15 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे वयामध्ये. आणि PWD OBC असेल तर 13 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. तर ही झाली पात्रता आणि वयोमर्यादा. मित्रांनो, याच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि आपल्याला कुठली वयोमर्यादा लागू होते. जर साधारणपणे वयोमर्यादा आपण जर जनरल कॅटेगरीचा विचार केला तर पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमनसाठी 18 ते 27 आहे आणि इतर ज्या पोस्ट आहेत MTS साठी मात्र ती 18 ते 25 वर्षाची वयोमर्यादा आहे. आणि कॅटेगरीप्रमाणे त्यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर या पात्रतेचा आणि वयोमर्यादेचा विचार करता आपण जे 12वी उत्तीर्ण झालेले कॅन्डिडेट आहेत ते सर्व या पदासाठी आणि या भरतीसाठी पात्र आहेत. सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि बघूयात आपण की अर्ज करण्यासाठी कोणत्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट, ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला जर तुम्ही जाऊन क्लिक केलात तर तुम्हाला ती वेबसाईट ओपन होते आणि तिथं तुम्हाला अर्जाची प्रक्रिया लक्षात येऊ शकते. आपण बघूयात वेबसाईट ओपन झाल्यानंतर काय दिसेल. तर अशा प्रकारची तुम्हाला वेबसाईट दिसेल आणि याच्यातून तुम्ही तुमचा अर्ज करू शकताय. इथं अप्लाय ऑनलाईनला गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करता येईल आणि तुम्ही तुमचा अर्ज जमा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अर्ज करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंडिया पोस्ट या संदर्भातील माहिती घेतलेली आहे आणि आपण या भरती संदर्भात माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. मला वाटतं आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कमेंट करायला विसरू नका. हा आहे व्हिडिओ भरती संदर्भातला. जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या बेल आयकॉनच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्जासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थांबूयात आपण इथं. धन्यवाद.